हॅलो ऑफिसर्स आज आपण या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांची जी केस आहे किंवा हे जे काही प्रकरण आहे त्याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने सर्व माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे नेमके प्रकरण काय आहे बदनामी संदर्भात इंडियन पिनल कोडची काय काय कलमे आहेत लिली थॉमस केस दोन हजार तेरा या केशी कशी संबंधित आहे जनप्रतिनिधित्व कायदा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट याबाबत तरतुदी काय आहेत सदस्यत्व रद्द करण्याची ऑर्डर कोण काढू शकते आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राहुल गांधी भाग घेऊ शकतील की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया आणि हा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम टेलिग्रामवर आपण दररोज करंट अफेअर्सशी रिलेटेड एम सी क्यूज घेत असतो तर हे प्रकरण नेमके काय आहे राहुल गांधींवर आरोप आहे की त्यांनी मोदी समाजाची बदनामी केलेली आहे म्हणजेच डिफेमेशन केस त्यांच्या अगेनस्ट फाईल झालेली आहे मोदी समाजाची बदनामी केल्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शन दरम्यान कर्नाटक कोलार येथे राहुल गांधींनी एक स्पीच दिलं होतं त्यामध्ये ते म्हणाले होते की सर्व चोर मोदी या आडनावाचेच कसे असतात जसे की नीरव मोदी ललित मोदी आणि नरेंद्र मोदीचासुद्धा त्यांनी उल्लेख केला होता त्यामुळे बी जे पी एम पी पूर्णेश मोदींनी राहुल गांधी विरोधात डिफेमेशन म्हणजे बदनामी केस फाईल केली आणि तेवीस मार्चला सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोषी म्हणून करार दिला आणि चोवीस मार्च रोजी ऑर्डर काढून राहुल गांधींची खासदारकी रद्द झालेली आहे आता पाहूया बदनामी संदर्भात म्हणजे डिफेमेशन संदर्भात आय पी सी कलमे कोणकोणते आहेत चारशे नव्याण्णव पाचशे आणि पाचशे चार या कल कल्म, कलमाअंतर्गत राहुल गांधी विरोधात केस फाईल झालेली आहे आय पी सीचे पाचशे कलम दोन वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही या डिफेमेशन केस जर सिद्ध झाली तर शिक्षा देते जनप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये काय तरतुदी आहेत ते पाहूया जनप्रतिनिधीत्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नचा कलम आठ जे आहे त्याद्वारे दोन वर्ष किंवा जास्त अपराधी म्हणून शिक्षा झाली तर त्याच क्षणी जो लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य असेल तो अपात्र ठरेल कलम आठ तीन जे आहे या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट म्हणजे जनप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नचे त्यानुसार हे दोन वर्ष तर शिक्षा समजा झालेली आहे ही शिक्षा प्लस सहा वर्ष अजून तो जो सदस्य आहे ज्याला गुन्हेगार म्हणून दोष सिद्ध केले आहे तो सहा वर्ष निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही आता बघूया हो लिली थॉमस केस काय आहे तर लिली थॉमस केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स दोन हजार तेराची ही केस आहे या केसमध्ये जनप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न म्हणजे आर पी ए ॲक्ट जो आहे त्यामधलं कलम आठ आणि त्याचं सबसेक्शन चार हे असंवैधानिक ठरविलेलं आहे तर हे कलम काय होतं तर ही जी सदस्यत्वाची अपात्रतेची तरतूद आहे ती दोषी सिद्ध झाल्यावर तीन महिन्यापर्यंत अमलात येणार नाही अशी ह्या आर पी ॲक्ट कलम आठ चारमध्ये तरतूद होती परंतु ती लिली थॉमस केसमध्ये रद्द करण्यात आलेली आहे लिली थॉमस केस राजकारणात वाढत चाललेल्या गुन्हेगारी जी होती त्या संबंधात आळा घालण्यासाठी या केसमध्ये हा निर्णय दिलेला आहे सदस्यत्व जे रद्द केलेले आहे राहुल गांधींचे ती जी ऑर्डर आहे ती कोण काढते तर आता राहुल गांधीच्या संदर्भात ती काढलेली आहे लोकसभा सचिवालयाने कारण राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य आहेत मग आता राहुल गांधी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतील का कारण दोन वर्ष शिक्षा प्लस सहा वर्ष निवडणुकीत भाग घेता येणार नाही म्हणजे आठ वर्ष दोन हजार एकतीसपर्यंत राहुल गांधी काहीच करू शकणार नाही पण हे केव्हा जेव्हा हायर कोर्टामध्ये अपील केल्यावर जर राहुल गांधी निर्दोष सिद्ध नाही झाले तर जर हायर कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध झाले तर ते भाग घेऊ शकतात सुरत कोर्ट आणि राहुल गांधींना तीस दिवसांची मुदत दिलेली आहे हायर कोर्टमध्ये अपील करण्यासाठी तर अशा प्रकारे ही सर्व केस आहे आशा करतो तुम्हाला सर्व गोष्टी समजले असतील ऑल द बेस्ट थँक्यू